तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। गोष्ट आहे पोलादपूर तालुक्यातील राणवडी गावच्या पाटीलवाडीची। पाटीलवाडीत एकूण 22 घरे। सर्वच घरातील लोक मुंबई पुणे येथे चांगल्या पदावर नोकरीला। आर्थिक परिस्थिती ही तितकीच प्रबळ, तरी सुद्धा कोणाच्याही घरी वैयक्तिक बाप्पा नाही। ही पाटलांची वाडी गेल्या 120 वर्षापासून गावात सार्वजनिक गणरायाची प्रतिस्थापना करतात। वाडीतील कोणत्याही कुटुंबाला गणेश उत्सवासाठी वर्गणीची अट नाही, देईल ते घेणार, अन्यथा नाही दिलेलं सुद्धा चालणार। श्री गणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन वाजत गाजत आनंदमय वातावरणात श्री उत्तरेश्वर मंदिरात होतं। 5 दिवस भक्तिमय वातावरणात गणरायाची पूजा अर्चना केली जाते। प्रत्येकाच्या इच्छेनुसार प्रसाद ठेवला जातो। दुपारी गावातील ज्येष्ठ मंडळी भजन करतात, यातच संपूर्ण परिसरातील वातावरण भक्तिमय होत असतं। रात्री सांस्कृतिक करमणुकीचे कार्यक्रम सर्वांचे मनोरंजन केले जाते। रात्रीच्या जेवणाची 5 दिवस पंगत ही ठरलेली, सर्वजण मिळून एकत्र जेवण करतात। या पंक्तीत जेवणाची मज्जा साकरमनी अनुभवतात। यातच अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचं आगमन होतं। ज्येष्ठा गौरीच्या दुसऱ्या दिवशी गावातील सुवासिनी कुमारिका सुंदर वस्त्र परिधान करून सुपे ओवसतात। 5 दिवशी गणरायाबरोबरच गौराईचं देखील विसर्जन केलं जातं। अशा प्रकारे या गावात एक वाडी एक गणपती ही प्रथा जपली जाते। खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकाने पुण्यातील विंचुरकर वाड्यामधील 1894 सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाचा अनुभव इथे अनुभवायला मिळतो। त्यांच्या या गौरी गणपती सणाबद्दल जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी संदीप जाबडे यांनी। ते नाव सकाळा पांडुरंग होते। आम्ही या पाटीलवाडी आणि एकच गणपती असं राबवतो। या आमच्या गणपती या 4 पिढ्यांपासून गणपती आहे। त्या पद्धतीने आम्ही जे कार्यक्रमाचा शोभा वाढवून आम्ही सगळे भावकी बालगोपाल मित्रमंडळी एकत्र येऊन या शोभेला आम्ही आराध देतो आणि कार्यक्रमाला शोभा वाढवून एका विचारून राहत आहे। आणि या कार्यक्रमामध्ये अनेक आम्ही काही पंक्ती इच्छेनुसार काही पंक्तीला ज्याच्या बजेटच्या हिशोबाने जे जातात ते जेवण दिलं जातं, जेवण अन्न दिलं जातं आणि ते सगळे आम्ही भावकी एकत्र जेवण करून राहिलेले सगळं ते झाड साफसफाई करून पंक्तीच्या हिशोबाने पंगत करून आणि राहिलेले भांडी करून महिला मंडळी एकत्र येऊन सगळं भांडी व्यवस्थित वाजून वगैरे जास्त जागी बसून मग आम्ही संध्याकाळी कार्यक्रमाचा शोभा वाढून म्हणून एक काहीतरी भजन वगैरे काही कार्यक्रम करतो असं जागरण करून गणपतीचा आम्ही शोभा वाढवत आलो आहे। आणि तशीच शोभा आम्ही कायमस्वरूपाने पुढच्या पण असे आमच्या मुलाबाळांची इच्छा आहे की वाढवावी आणि एका विचाराने मुलाबाळ राहणार आहेत आणि कार्यक्रमाला सोपं आहे। शारदा संतोष उपेकर, आम्ही पाटीलवाडीत राहतो, राणवडी गाव आहे आमचा। आणि आम्ही सगळे महिला एकत्र येऊन हा गौरीचा सण करतो। या गौरीचा सणाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही ते सुप घेऊन त्या सुपामध्ये 5 फळं नारळ वगैरे घेऊन ते सर्व पूजा करतो, देवापुढे ते सुप ठेवतो आणि गौरीच्या पुढे नेऊन ते ओवसतो। 5 महिला येतात, त्या सगळ्या महिला सुपामध्ये सगळं काही घेऊन आणि मग त्याची पूजा करतो। हे सगळं सामान आम्ही देवापुढे वाहतो। ही गौरीची वैशिष्ट्य आहे। ही संकल्प अशी आहे की हे गणपती काही दिवसांकरता काही काळांपूर्वी आमच्या घरी होते। तर आम्ही जसं आम्ही तिकडे बोंबळला असताना तर असं विचार कसं आमच्या भावकीचा एकत्र झाले, न विचार न बसताना एकत्र विचार झाले की आपण सार्वजनिक विचार करून एकच एक पाटीलवाडी एकच गणपती मंदिरामध्ये बसून या मंदिराची आणि गौर गणपती सगळी देवीची आरास करून कार्यक्रम शोभा वाढवून एका विचाराने राहून कार्यक्रम आनंदात उत्सव सादर करावं असं। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।